up with our motto, Let Learning Be a Joy and Teaching a Pleasure. Here we are with a remote teaching and learning process to bridge the gap. Happy learning, students! नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय मराठी शिक्षिका सौ विद्यावजे कविता 12 रंग मजेचे रंग उद्याचे कवयित्री अंजली कुलकर्णी रंग मजेचे रंग उद्याचे कवयित्री अंजली कुलकर्णी आपण प्रथम कवयित्रीचा परिचय करून घेणार आहोत. कवयित्री प्रसिद्ध लेखिका छात्र प्रबोधन किशोर वयम यासारख्या विविध नियतकालिकातून गद्य व पद्य लेखन मी एक स्त्री जातीय अस्वस्थ आत्मा संबंध बद्ध केलेली सही रात्र दुःख आणि कविता हे कविता संग्रह हृदयस्पर्शी संभ्रमाच्या पाण्यात घटांगळ्या हे ललित लेख संग्रह स्त्री सत्वाचा शोध स्त्री प्रश्न एक आवर्त हे वैचारिक लेखक लेख संग्रह इत्यादी प्रतीक पुस्तके प्रकाशित दोन काव्य संग्रहांना राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद मराठवाडा साहित्य परिषद भगिनी निवेदिता प्रतिष्ठान कामगार साहित्य परिषद गदी मा प्रतिष्ठान यासारख्या अनेक संस्थांच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. कोरोनाच्या या काळात संगणक युग अवतरले असले तरी माणसाचा मातीशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध तुटता कामा नये. पर्यावरणाशी जोपासना केली तर माणसाला कधीच काही कमी पडणार नाही. निसर्ग सौंदर्याच्या विलोभनीय आविष्कारात जगण्याचा खराखुरा आनंद मिळत राहील असा दृष्टिकोन कवयित्रीने या कवितेत मांडलेला आहे. आता आपण या कवितेचे वाचन करूया. फुला फुलांचे ताट ताटवे तिथे पोचती दृष्टी रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी धान्य देईना संगणक हा काळी आई जगवो माती मध्ये जे हात राबती तयास देऊ पुष्टी रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी उधळू पी फेकू पिया डोंगरी ऋतुतील देशी झाडे गच्च माजतील राणे होईल आभाळातून वृष्टी रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी डोंगरातून वाहते ते फळाळते हे पाणी फेन धवलशा तुषारामध्ये राहील कैसे कष्टी रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्राच्या संगती आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तुष्टी रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवी सृष्टी हिरवी हिरवी मने भोवती किती छटा हिरव्याच्या गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. अशा प्रकारे या कवितेचा आपण वाचन केलेलं आहे. तर या कवितेमध्ये कवी सांगतात की आजच्या काळातील संगणकाच्या युगात माणसाने मातीचा संबंध जिव्हाळ्याने जपायला हवा. जिव्हाळ्याने म्हणजेच प्रेमाने मनापासून पर्यावरणाची काळजी घेतली तर माणूस समृद्ध होईल. निसर्गाच्या मनोहारी सौंदर्याविष्कार आयुष्यातील आनंद साठला आहे असा मानवतावादी दृष्टिकोन व्यक्त करणारा हा कवितेचा विषय आहे. या कवितेमध्ये कवीने काय सांगितलं आहे तर आज संगणकाचं युग आहे आणि संगणकाचं युग जरी असलं तरी सुद्धा आपला जो जिव्हाळ्याचा संबंध आहे तो संबंध आपण या मातीशी या धरणी मातेशी ठेवला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे या यंत्रयुगात पर्यावरण सुंदर ठेवावे आणि म्हणून काय होईल की माणसाची जी मन आहेत ती सुद्धा समृद्ध होतील असा संदेश कवीने यातून दिलेला आहे. या कवितेमध्ये कवी सांगतात की पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन कसे करावे तसेच हे रंग उद्याचे आणि रंग मजेचे. उद्याचे म्हणजेच काय की तुमार आणि मजेचे म्हणजेच काय की आनंदाचे. हे पाहण्यासाठी या सृष्टीला जीवाभावाने जपायला कसे हवे. संगणक हा अन्नधान्य देत असला देणार नाहीये तर तो काय देईल फक्त आपल्याला आपला देश जो आहे तो समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करी पण संगणक अन्नधान्य देणार नाही आणि त्यासाठी आपल्याला मातीमध्ये राबणाऱ्या शेतकऱ्याला पाठबळ द्यावं लागेल काळ्या आईची सेवा करावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला
ज्या प्रत्येक ठिकाणी म्हणजे बिया टाक्याव्या लागतील. जर ही टाकली तरच ती रुजेल ना. आणि अशा प्रकारचा जो संदेश आहे तो या कवितेतून कवीने दिलेला आहे. कवी असं सांगतात की ही जी पृथ्वी आहे, ज्या पृथ्वीवर आपण राहतो, ती आपली माता आहे, ती संपन्न आहे, समृद्ध आहे, आणि ती तशीच राहावी त्यासाठी आपल्याला काळजी घेतली पाहिजे. आजकाल प्रचंड जंगल तोड होत आहे आणि जंगल तोडल्यामुळे काय होतं की सर्व ठिकाणी भकास दिसत आणि त्यामुळे पाऊस पडत नाही आणि पाऊस पडत नाही म्हणून पृथ्वीवरती संकट येत. म्हणून पृथ्वीला वैराण होण्यापासून वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे, आपल्याला झाडं लावली पाहिजे, जगवली पाहिजे. अशा प्रकारे तो जो संदेश आहे तो कवीने या कवितेतून दिलेला आहे. तर आपण ही कविता एक एक पॅरेग्राफ घेऊन स्पष्ट करूया, ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत.